एका बाउलमध्ये 2 चमचे सब्जा 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. एका पॅनमध्ये 1 कप पाणी गरम करून घ्या. यात 1 चमचा तूप घाला, 2 चमचे साखर घाला. उकळी आल्यानंतर यात 1/2 कप शेवया घालून 3 मिनिटे शिजवून घ्या. या शेवया थंड पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत. एका बाउलमध्ये 2 चमचे दूध घेऊन यात 1/2 चमचा कस्टर्ड पावडर घालून याचे मिश्रण बनवून घ्या. आता एका पॅनमध्ये 1 कप दूध घ्यायचे आहे. यात 2 चमचे साखर घाला. यात कस्टर्ड मिक्सर घालून दुधाला उकळी काढून घ्या. हे कस्टर्ड मिक्सर व शेवया 3 तास थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता फालुदा ग्लासला डेकोरेशनसाठी बाजूने रोज सिरप लावून घ्या. 2 चमचे रोज सिरप ग्लासमध्ये घाला. यात 2 ते 3 चमचे सब्जा घाला. 4 चमचे शेवया घाला. यात कस्टर्ड मिक्सर ओतून घ्या. आता यावरती व्हॅनिला आईस्क्रीम घाला. ड्रायफ्रूट्स, ट्यूटी फ्रुटी आणि रोज सिरप घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. आपला थंडगार फालुदा खाण्यासाठी तयार आहे.